ब्रेक नंतर साम संजीवनी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मेंदूचे विकार आणि आयुर्वेद सिटीचे उपचार. आणि याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आणि डॉक्टर ज्योती काकडे पाटील. त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव जाणून घेणारच आहोत आणि ते घेतच आहोत. मात्र आणखी एक मला गोष्ट सांगायची, ते म्हणजे अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांनी देखील आयुर्वेद सिटीमध्ये उपचार घेतलेले आहेत. तर त्यांना कसा फरक पडलाय ते आता आपण पाहूयात. स्पीच म्हणजे बोलणं बरोबर नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बोलण्यासाठी मी ओळखला जातो. पण मी टीव्हीवर म्हणजे साम टीव्ही झी टीव्हीवर डॉक्टर मिलिंद काकडे आणि सौ ज्योती काकडे हे डॉक्टर दाम्पत्य आलो होतं. त्यांची मी मुलाखत बघितली की इथे लोणंद म्हणजे साताऱ्याजवळ आयुर्वेद सिटी नावाचं त्यांनी आयुर्वेद पंचकर्म रसायन चिकित्सा सटी काढली. तेव्हा खरं म्हटलं तर आनंद झाला आणि मी इथे आलो. का? कारण मला आणखी 25 वर्ष काम करायचे म्हणून. हे उत्तम आहे, खरंच उत्तम आहे. मी इथे त्यांचं प्रमोशन करत नाही, हे खरंच उत्तम आहे. प्रत्येकाने इथे येऊन चिकित्सा करून घ्यावी तेही करतात स्वतः. मॅन्युअल नाही करतात, त्यांचा स्टाफही उत्तम आहे. माझे मित्र समीर देवधर, माझ्या सासूबाई सुमन चौबळ मला इथे घेऊन थांबल्या. इतके दिवस तरी मी आणखी हे 2-3 दिवसांनी 2-3 महिन्यांनी 2-3 वर्षांनी येईन, नक्की पूर्ण चांगला होऊन येईन आणि इथे काम करेन. इथे एक पिक्चर करायचं आहे, खूप छान. तुम्हाला सांगतो, डॉक्टर मिलिंद काकडे उत्तम लेखकही आहे, उत्तम डोकं उत्तम आहे खरंच. त्यामुळे त्यांच्या बरोबर काम करायचं, मला पूर्णपणे बरं करणार देते असा त्यांनी मला शब्द दिलाय. आयुर्वेद सिटी लोणंद नक्की या आणि करून घ्या. थँक्यू. डॉक्टर विलास उजवणे यांना आतापर्यंत आपण बऱ्याचशा सिरियल्समध्ये पाहिलेलं आहे, मात्र त्यांना देखील पॅरालिसिसचा झटका आला होता आणि त्यांच्यावर आयुर्वेद सिटीमध्ये नेमके कशा प्रकारचे उपचार केलेत ते डॉक्टर मिलिंद यांच्याकडूनच जाणून घेऊयात. खरं तर फार मोठी माणसं खाप मोठे होतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर साहेब. म्हणजे एवढ्या 130 सिरियल्स आणि आज अभी राज्य केलेले, सगळ्यांच्या हृदयावर राज्य केलेले डॉक्टर साहेब, त्यांना पॅरालिसिस झाला आणि ह्या कार्यक्रमातूनच त्यांना समजलं की असं असं मी पॅरालिसिसवर काम करतो आहे. तर त्यांनी सांगितलं मला ज्यावेळेस आले ते की मी डॉक्टर तुमच्या ताब्यात आहे, मला तुम्ही चांगलं करायचं आहे. आणि खूप चांगला त्यांनी रिस्पॉन्स दिला. मोठी माणसं जसं म्हणतो पाय जमिनीवर आहेत आणि त्यांनी तिथे ट्रीटमेंटला खूप चांगला आम्हाला साथ दिली. त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला आहे. मी त्यांना म्हटलं की अजून 1-5 ते 6 महिन्यानंतर, कारण पॅरालिसिस झाल्यानंतर बऱ्याच वेळा मानसिकरित्या पण माणूस खचतो. तर अशा वेळेस शारीरिक आणि मानसिक या दोन्हीचाही विचार करायला लागतो. आणि डॉक्टर साहेबांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यांना तिथे प्रगती झाली. कदाचित आता ते आपल्याला परत त्यांच्या नवीन सेकंड इनिंग म्हणूया आपण, नवीन सिरियलमध्ये आणि त्यांच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतील. आणि खूप चांगल्या पद्धतीने मला तो अनुभव होता मॅडम. निश्चितच. आणि आपण या ठिकाणी ते पाहिलेलं देखील आहे कशा पद्धतीनं तुमचा अनुभव आणि त्यांचा अनुभव देखील त्यांनी शेअर केलाय. मात्र आणखी काही रुग्णानुभव तुमच्याकडे आहेत ते देखील दाखवा. आपल्या लॅपटॉपवर दिसतंय की ही जी स्त्री आहे आजी आहे त्या, की त्यांना 2 वर्ष म्हणजे त्या बेडवरून उठल्याच नव्हत्या. सगळं त्याचे मिस्चर करायचे, त्यांनी पाय खाली टेकवलेच नव्हते. आणि माझ्याकडे आल्यानंतर त्या म्हणते की मला शक्यच नाही चालणं. तर त्यांनी मानसिकरित्या असं धरलं होतं, मेंदूची झीज झाली होती, त्यांना कॉन्फिडन्स नव्हता. आणि ज्यावेळेस तो पेशंट माझ्याकडे आला त्यावेळेस आम्ही 7 दिवस पंचकर्म केले आणि 8व्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस पेशंटला आम्ही बाहेर काढलं त्याला हळूहळू चालायला सुरुवात केलेली आणि त्या चालत आहेत. म्हणजे हा जो आत्मविश्वास आहे, कारण त्यांना डिमेन्शिया प्लस ॲट्रोपी ब्रेन होती त्यामुळे त्यांना कंट्रोल नव्हता चालण्यामध्ये आणि मग त्या चालायला लागलेल्या आहेत. अशा भरपूर केसेस आहेत. आता अजून एक केस आपल्याला बघायला मिळेल की या पेशंट ज्यांना मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे
आपल्याला पहिल्या केसमध्ये लक्षात येईल की या पेशंटला धरून आम्ही चालवतोय, आणलं होतं त्यावेळेस त्यांना व्हीलचेअरवर आणलं होतं आणि एक 7 दिवसानंतर आम्ही हळूहळू पाय टाकायला धरून चालायला शिकवतोय. आपल्याला तो दिसतोय तो जो संपूर्ण परिसर आहे तो आयुर्वेद सिटीचा आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंट होत असतात. 21 दिवसानंतर आपल्याला लक्षात येईल की पुढे तीच केस आपल्याला आपण पाहू शकतो लॅपटॉपवर की त्या तो पेशंट 21 दिवसामध्ये स्वतः काठीवर चालायला लागलेला आहे. हे आयुर्वेद सिटीचं किंवा आयुर्वेदाचं ज्याला म्हणतो आपलं सक्सेस आहे की ज्यामध्ये श्रद्धेनं आणि सबुरीनं, कारण मी नेहमी सांगतो की श्रद्धा आणि सबुरी असेल तर आपल्याला हे यश येऊ शकतं. पुढे केस आहे ही मनक्या म्हणजे मेंदूच्या ऑपरेशन झालेलीच आहे. बीडवरून माझ्याकडे आलेले आहेत आणि त्या पेशंटला डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 ते 1.5 वर्ष लागेल त्यांना रिकव्हरी व्हायला आणि आय सी यूनंतर पेशंट साधारणतः 2 महिने आय सी यू राहिल्यानंतर आपल्याकडे आलेत. आणलं त्यावेळेस ॲम्ब्युलन्सनं त्या घेऊन आले होते, पेशंटला चालता येत नव्हतं. फक्त आम्हाला छान काय होतं की त्यांचं वय कमी होतं 37 वर्ष आणि त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला, त्यांना आम्ही धरून चालवत होतो आपल्याला दिसेल. आणि नेक्स्ट ह्याला आपल्याला लक्षात येईल की साधारणतः 3 महिन्यामध्ये म्हणजे आपण तिथे त्यांना 2 वेळा ट्रीटमेंट दिली पंचकर्माची आणि 3 महिन्यामध्ये तो पेशंट वॉकरवर चालायला लागला. पुढे 4-5 महिन्यामध्ये एकटा चालायला लागला आणि आता ते घरातली कामं सगळी करू शकतात. मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की आय सी यू ट्रीटमेंटनंतर पॅरालिसिस झाल्यानंतर जर लगेच जर तुम्ही आयुर्वेद सिटीचे जर उपचार घेतले तर ज्या त्यामध्ये जास्त चांगली प्रगती होऊ शकते, कारण मध्ये जर 6 महिने वर्ष 2 वर्ष गेले तर पेशंटला रिकव्हर व्हायला वेळ लागू शकतो, कदाचित रिकव्हरी होत पण नाही. त्यामुळं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला हा सल्ला द्यायचा आहे की तुम्ही जास्त लवकर पॅरालिसिस किंवा मेंदूचे विकार लवकर निदान झालं, लवकर उपचार केले तर यामध्ये आपण नक्की यश मिळवू शकतो. अगदी बरोबर आहे आणि हे यश आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, बरेचसे व्हिडिओज आपण पाहिले बिफोर आणि आफ्टरचे, त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात नक्कीच आलं असेल. आता एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे कल्पना आहे ठाण्यावरून. कल्पना, काय प्रश्न आहे तुमचा? त्यांना स्टेंट टाकलंय का मेंदूमध्ये? स्टेंट टाकतात, तो केलाय का प्रयोग? नाही नाही, त्यातला काही प्रयोग केले नाहीये, फक्त त्यांना हे झालंय, उठता बसता येत नाही. बर, मला त्यांचे रिपोर्ट्स आणि त्यांचा जो व्हिडिओ आहे, माझी मुंबईला व्हिजिट असते, आपण जर एकदा त्यांचा व्हिडिओ जो आत्ताच्या कंडिशनचा आणि त्यांचे जे सगळे रिपोर्ट्स आहेत, कारण तुम्ही सांगणं आणि मी प्रत्यक्ष रिपोर्ट पाहणं यामध्ये थोडं तफावत होऊ शकते, तर आपण ते सर्व घेऊन एकदा जर मुंबई व्हिजिटला जर आलात तर आपल्याला त्याला मार्गदर्शन करता येईल. आणि जर ते CSF फ्रूट जे मेंदूचं पाणी असतं ते जर जास्त वाढत असेल तर आपल्याला त्याला स्टेंट टाकणं हा एक प्रक्रिया असते, ती करून मग नंतर मग आयुर्वेदिक औषध जर घेतली तर ते त्यांचं जे उठणं बसणं आहे ते नक्की चांगलं सुधारू शकतं. फक्त एकदा मला पेशंट आणि पेशंटची प्रकृती बघणं गरजेचं आहे. अगदीच. आणखी एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे स्नेहा आहे दौंड वरून. स्नेहा, काय प्रश्न आहे तुमचा? स्नेहा, त्यांना एक चेहऱ्यावरती पॅरालिसिस झालं होतं, हवा लागली की खूप सुस्त आणि पूर्ण जागा ते बदल होते आणि थोड्या आणि परत तो यांना काय सल्ला द्याल डॉक्टर, नेमकं हे कशामुळे होतंय? पॅरालिसिस मध्ये आपण जे मगाशी प्रकार बघितले त्यापैकी हा अर्धित म्हणून प्रकार आहे, तर बरेचदा हा थंड हवेमुळेच झालेला असतो आणि त्यास आता त्यांना एक बाजू हलवता येत नसेल चेहऱ्याची किंवा डोळा झाकता येत नसेल आणि अशा वेळेला परत जर गार हवा लागली तर मात्र त्रास होऊ शकतो. तर त्यांना आपल्याकडे 100% उपचार आहेत आणि जी काही चेहऱ्याची बाजू वाकडी झालेली आहे ती आपण व्यवस्थितपणे सरळ करू शकतो. जर त्यांना एकदा दाखवता आलं तर शक्य झालं तर ते चांगलं होईल, किंवा मग त्यांचा व्हिडिओ एखादा आपल्याला आणला काढून आणि साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्या पूर्णपणे रिकव्हर होतील. वा, खूप छान, म्हणजे खूप छान सल्ला तुम्ही दिलेला आहे, त्यांना एक विश्वास दाखवला आहे. डॉक्टर ज्योती, मात्र तुम्ही आता पॅरालिसिस विषयी आपण बोललेलो आहोत आणि त्याचबरोबर एक आणखी एक मोठा मेंदूचा आजार तो म्हणजे मतिमंदत्व, तर याविषयी काय सांगाल? मतिमंदत्व म्हणजे नेमकं काय? मतिमंदत्व आपण बघतो बरेचदा बोलीभाषेमध्ये असं म्हटलं जातं की थोडंसं बुद्धीनी कमी असलं तरच मतिमंद असं म्हटलं जातं, पण आयुर्वेदामध्ये किंवा एकूणच या आपल्या शास्त्रामध्ये मतिमंदत्वाची संकल्पना फार मोठी आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं, बरेचदा असं आईवडिलांची आपल्याला अपेक्षा असते की ते बाळ जन्माला आलं की ते व्यवस्थितच असेल
आणि कधी कधी असं होत नाही बाळाचा जन्म उशिरा होणं किंवा बाळा जन्मताना गुदमरणं. बरेचदा नॉर्मल डिलिव्हरीचा नको तितका अट्टास केला जातो आणि मग त्या बाळाला ऑक्सिजन मिळत नाही किंवा जन्मल्या जन्मल्या बाळ रडत नाही. मग अशा वेळेला मेंदूला जर ऑक्सिजन सुरुवातीला जो काही फर्स्ट क्राय आहे तो जर व्यवस्थित नाही झाला तर मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही आणि मग ते बाळ मान धरणं किंवा चालणं बोलणं किंवा त्याचे ज्या समज असणं तर ह्या सगळ्या गती त्याच्या मंदावतात. त्याच्या जे माइल स्टोन्स ज्याला म्हणतो आपण आणि मग त्याला आपण मतिमंदत्व किंवा शारीरिक मतिमंदत्व गतिमंदत्व असे एक त्याचे दोन तीन प्रकार वेगवेगळे असतात आणि मग ह्या मुलांना आपण मतिमंदत्व या कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो. अच्छा म्हणजे यांना मतिमंद असं म्हणतात. एक कॉल आहे तो घेऊयात आपण सगळ्यात आधी. तू म्हणजे सविता आहेत गोव्यावरून. सविता काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो नमस्कार डॉक्टर. हा नमस्ते बोला. माझे नाव मिस्टर आणि एक वर्षापूर्वी पॅरालाइज झाला आणि एक 20 दिवस ते आयसीयू मध्ये होते. आयसीयू मध्ये आणि त्यांना आता सध्याने म्हणजे एक हात म्हणजे चालतात वगैरे पण एक हात उजवा हात आणि उजवा हात मुवमेंट सरळ होत नाही आणि बोलता येत नाही. हो उजवी बाजू जर असेल ना तर चाल म्हणजे उजव्या बाजू असेल तर बोलणं जातं. तर आपल्याला त्या पेशंटला बघायला लागेल आणि जर एक 7 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं जर पंचकर्म केलं हातामध्ये सुधारणा होऊ शकते आणि बोलण्यासाठी आपल्याकडे खूप चांगली औषधं आहेत की ज्यामध्ये जिभेचं पातळपणा येऊन जर काही सुवर्णभस्म वापरली तर बोलण्याची प्रक्रिया सुधारू शकते. तर एकदा परत तेच आहे की तुम्ही पेशंट एकदा घेऊन या. माझी कोल्हापूरला व्हिजिट असते, कोल्हापूरला दाखवू शकता किंवा मेन हॉस्पिटलला. आणि तिथं आल्यानंतर आपण जर पंचकर्म केलं तर आता जी कंडिशन आहे त्या कंडिशनच्या नक्कीच आपल्याला त्यामध्ये सुधारणा करता येईल. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकदा तपासणी केली परीक्षण केलं तर पुढे काय करता येईल ते आपल्याला पाहून मग त्याच्यानंतर उपचार करता येतील. दरम्यान आपण मतिमंदत्वाविषयी बोलत होतो डॉक्टर मिलिंद. तुमच्यासाठी प्रश्न आहे माझा तो म्हणजे मतिमंदत्व आहे त्याची कारणं नेमकी काय आहेत आणि त्याच्यामध्ये लक्षणं कोणकोणती दिसून येतात. खरं तर कारणांमध्ये बरीचशी कारणं आहेत की आज आधुनिक शास्त्र एवढं पुढं गेलेलं आहे तरीसुद्धा मतिमंद गतिमंद होण्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. कारण अवेअरनेस नाही आहे. आपल्याकडे कुपोषणाचं खूप प्रमाण आहे. ज्यावेळेस बाळ डिलिव्हरी होतं त्यावेळेस जर डिलिव्हरीमध्ये काही डिलिव्हरी ॲक्सिडेंट झाले किंवा फोर्सेप लावली गेली ऑक्सिजन पुरवठा नाही मिळाला तर हे मेजरली कारण दिसतं. पण नात्यात लग्न आहे, प्री मॅच्युअर बेबी आहेत की ज्या मुलं 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात येतात जन्मतात त्यांच्या मेंदूची वाढ झालेली नसते, ऑक्सिजन मिळत नाही, नंतर झालेली कावीळ किंवा फिट्स येतात, तापात फिट आली किंवा आईला दूधच येत नाही आणि ते बाळाला दूध मिळत नाही त्यामुळे परत हायपॉक्झिक ब्रेन म्हणजे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही, शुगर मिळत नाही, अशी बरीचशी कारणं यामध्ये दिसून येतात. जर तुमचं बाळ, मी प्रेक्षकांना सांगेन की तुमचं बाळ जर दोन काही कारणास्तव जर 4 दिवस 8 दिवस जर आयसीयूत ठेवलं, त्याला ऑक्सिजन लावला असेल तर त्याकडे लक्ष द्या. कारण त्याच्या पुढे मेंदूची वाढ सुरुवातीला कळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला वाटतं की होईल, जरा उशिरा होईल पण चालेल, जरा उशिरा बोलेल. पण अशी बाळं मग जर लवकर निदान नाही झालं तर ती मतिमंद गतिमंदकडे जाऊ शकतात. आणि आयुर्वेदामध्ये तर अगदी पहिल्या दिवसापासून बाळाला मसाज करणं, सुवर्ण गुटी सांगितलेली आहे किंवा सुवर्ण उगाळून द्यायला सांगितलेलं आहे. हे सगळे जे गर्भप्रसूतीनंतरचे संस्कार आहेत हे जर दिले तर ते बाळ सुदृढ व्हायला मदत होते. दुसरं लक्षणांमध्ये जर म्हणाल तर मान न धरणं, बसणं, त्याच्या ज्या रेग्युलर जे काही वाढ आहे, शारीरिक वाढ आहे, बौद्धिक वाढ आहे, ती होत नाही. सर्वात महत्त्वाचं मला प्रेक्षकांना सांगायचं आहे ऑटिझम. स्वमग्न मुलं शारीरिकरित्या खूप चांगले असतात, ते त्याची वाढ वगैरे व्यवस्थित होते पण ते लक्ष देत नाहीत किंवा त्यांना त्यांची जी समज असते ती खूप कमी असते. अशा पेशंटला आपल्याला अवेअर झालं पाहिजेत की तो आय कॉन्टॅक्ट देत नाही आहे, तो स्वमग्न आहे, तो स्वतः स्वतः धुंदीत राहतो. तर अशा मुलांना जर लवकर उपचार मिळाले, जे काही आपले उपचार आयरिसिटीमध्ये होतात आणि ते उपचार जर मिळाले तर ती मुलं ॲप टू नॉर्मल त्यांचं जीवन जगू शकतात. आणि आमचा तोच उद्देश आहे की ही जी मतिमंद मुलं की आयुष्यभर मतिमंद न राहता मतिमंद असलेली गतिमंद गतिमंद किंवा सोमग्न असलेली ती नॉर्मल कशी होतील आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य स्वतः कसं ते पुढे चालू शकतील यासाठी आपण हे सगळे उपचार करत असतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे अशा मुलांवर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उपचार झाले तर योग्य वेळी ते बरे होऊ शकतील. दरम्यान याच्यावर उपचार नेमके कोणते आहेत हाही प्रश्न आहेच, याचं उत्तर तुमच्याकडून घ्यायचं. मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही.